आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी, ती म्हणजे जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खासगी बसला पहाटे 4 सुमारास भीषण अपघात झाला, तर भरधाव खासगी बसवरील ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे ही बस थेट दरीत कोसळली आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालेला असून 30 जण जखमी झाले आहेत आणि जखमींपैकी 20 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. या सगळ्या जखमींवर खोपोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर केली आहे. खोपोलीजवळील बोरघाटात पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय आणि या अपघातग्रस्त बसमध्ये मुंबईतल्या गोरेगाव येथील झांज पथकाचे सदस्य सुद्धा होते. पुण्यातील कार्यक्रम आटपून हे पथक मुंबईच्या दिशेनं निघालेलं होतं. जुना पुणे मुंबई महामार्गावर आज पहाटे 4 सुमारास भीषण अपघात झाला होता. या भीषण अपघातामध्ये 12 ते 13 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याची आलेलं पुढं आलेलं आहे. आपण पाहू शकता हीच ती दरी, याच दरीमध्ये ही बस आतमध्ये कोसळलेली 200 फूट खोली दरी आहे. या दरीमध्ये ही बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही कोसळली. त्यामध्ये या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी होते. हे संपूर्ण प्रवासी पुण्यावरनं मुंबईच्या दिशेने चालले होते. हे संपूर्ण जांज पथकचे प्रवासी होते. परंतु चालकाचा ताबा सुटल्यामुळं आता हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आज पहाटापासूनच आता इथे संपूर्ण रेस्क्यू टीम ही कामाला लागलेली आहे. खोपोलीतील अपघातग्रस्त जी टीम आहे ती असेल किंवा लोणावळीतील शिवदुर्ग रेस्क्यू टीम, वन्यजीव रक्षक मावळ, आपदा टीम आणि Delta 4 संपूर्ण कर्मचारी आणि महामार्ग पोलीस या ठिकाणी आता मदत कार्य करत आहेत. अजून खाली किती जखमी आहेत त्याचा अजून आकडा कळलेला नाही, कारण की आत्तापर्यंत 25 ते 26 जणांना वरती बाहेर काढण्यात आलेले आहे. गणेश जुडम, News 18 लोकमत, मावळ. तर आपण पाहिलं चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे आज 13 जणांना आपला जीव गमवायची वेळ आलेली आहे. खरं तर हा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तर 30 अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत. बोरघाटामध्ये पहाटे 4 सुमारास हा अपघात झालेला आहे. खोपोलीजवळील या बोरघाटामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे. बस खोल दरीत कोसळली आणि या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्ये ही अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली. या बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते आणि ही बस त्या ठिकाणी कोसळली. त्याच्यामध्ये 12 प्रवासी हे त्या ठिकाणी जागेवर ठार झाले किंवा मृत्युमुखी पडले. उरलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जे 29 जखमी प्रवासी आहेत यात 2 बालक आहेत, 3 महिला आहेत आणि 24 पुरुष याच्यामध्ये आहेत. ही अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे. निश्चितपणे जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना शासनाच्या वतीनं त्यांच्या परिवाराला कुटुंबाला मदत केली जाईल. जे जखमी आहेत त्यांचे सगळे उपचार हे करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आता बातमी आहे महाविकास आघाडीचे वज्रमूठ सभा उद्या नागपुरात पार पडतीये. शहरातील दर्शन कॉलनीमधील सद्भावना नगर इथल्या मैदानावर ही सभा होणार आहे. तर या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहणार असल्याची माहिती आहे. तर खासदार संजय राऊत नागपूर दौऱ्यावर असून उद्याच्या सभेच्या तयारीचा आढावा संजय राऊत घेणार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. अटी आणि शर्तींसह होणाऱ्या या सभेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळे नेमके आता हे सगळे नेते मंडळी सभेमध्ये काय संबोधणार, काय मार्गदर्शन आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना करणार हे सुद्धा पाहायचं आहे. नागपूरचा राजकीय पॉलिटिकल डेमोग्राफी बदललेली असेल. इथे महाविकास आघाडीचेच लोक निवडून येतील. यापुढे महानगरपालिका असतील, विधानसभा असतील, हे मी स्पष्ट सांगतो. तयारी म्हणाल तुम्ही सभेची, सभेची तयारी जोरात आणि जय्यत आहे. किती विरोध केला, किती अडथळे आणले, तरीही जी सभा आहे महाविकास आघाडीची रविवारी उद्या होणारी ती प्रचंड होईल. अख्ख्या विदर्भातून लोकांचा ओघ उद्या सकाळपासून सुरू होतो आहे. विकास दिसतोय, तसं इथे सुडाचे एमएलए सुद्धा उभे आहेत. मी ते मगाशी म्हणालो,
विरोधी पक्षाची सभाच होऊ नये म्हणून इकडले भाजपचे आमदार मोर्चे काढतात, कोर्टात जातात. नागपूर असं कधीच नव्हतं. अशा पद्धतीनं नागपूरचं वातावरण आणि हवा कधी खराब झाली नव्हती. येऊ द्या ना, दौऱ्यासाठी येत नसून ते आपली सभा पाहायला येत आहेत. मुंबई इलेक्शनची तयारी, ते मुंबईत बसून ते आमची सभा पाहतील. कारण या सभेचं देशात लक्ष नागपुरात सभा होते हे लक्षात घ्या. त्यामुळे मुंबईत बसून ते सभा पाहतील, त्यांनी सभा पाहिलीच पाहिजे. या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी वज्रमुठ ती जाहीर सभा, जंगी जाहीर सभा होणार आहे, त्याच्यामध्ये सर्व तिन्ही पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व नागपूर विभागातून सर्व प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे आणि उद्याची सभा ही जंगी होणार आहे. त्याच्यामुळे आता सर्व नेते उद्या येतील. आता कोणाची भाषणं होतील ते उद्या आमचे जे सर्व नेते येतील, आता राष्ट्रवादीतर्फे कोणाचे भाषणं होतील, राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते ठरवतील, ते तिथे भाषण करतील. पण ठरलं आहे असं की प्रत्येक पक्षाच्या दोघांनी फक्त भाषण करायचं. तर 900 कोटींच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी तक्रार देण्यासाठी आता किरीट सोमय्या